राज्यातली थिएटर आणि नाट्यगृह 22 तारखेपासून सुरू होत आहेत. या निर्णयाच्या स्वागतासाठी पुण्यात नाटकातल्या तिसऱ्या घंटेचा नाद प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. आम्ही एक पात्री महाराष्ट्र या संस्थेनं हा अनोखा उपक्रम राबवला. यानिमित्त अनेक कलाकार हजर होते. दीड वर्षांपासून राज्यातली नाट्यगृह बंद आहे, त्यामुळे सरकारच्या निर्णयाचं स्वागत या माध्यमातून करण्यात आलं. अभिनेते प्रशांत दामले आणि नाट्यकर्मींच्या हस्ते पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली. एका लग्नाची पुढची गोष्ट आणि तू म्हणशील तसं या नाटकांची पुन्हा उत्साहानं सुरुवात व्हावी यासाठी आशीर्वाद घ्यायला दोन्ही नाटकांच्या टीम आल्या होत्या. दीर्घकाळ विश्रांतीनंतर नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याची हमी मिळताच नाट्यकर्मींमध्ये उत्साहाचं वातावरण. उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत वणीच्या सप्तशृंगी देवीच्या साज शृंगाराचा सोहळा काही खासच असतो. सकाळी पूजा झाल्यानंतर 1.5 ते 2 तास देवीचा हा सोहळा चालतो. देवीला 11 वार पैठणी आणि शालू नेसवण्यात आला. पैठणी येवल्यावरून ही मागवली जाते, तर वारांनुसार साडीचे रंग आणि कुंकू ठरलेलं असतं. देवीला ठुशी, कर्णफुलं, मंगळसूत्र, हिऱ्यांचे हार, कंबरपट्टा असे दागिने देखील घालण्यात आले. पुण्याच्या शिरूर तालुका सीमेवरील कुंड माऊली मळगंगा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सोबतच कुकडी नदीपात्रातील जगप्रसिद्ध रांजण खळगे बघण्यासाठी भाविक येत आहेत. रांजण खळगे म्हणजे नदीपात्रातील खडकात प्रवाहामुळे तयार झालेले खड्डे. कुकडी पात्रात 200 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद भागात विविध आकाराचे हे रांजण खळगे पाहायला मिळतात. वाशिमकरांचं श्रद्धास्थान असलेलं चामुंडा देवी वाशिम शहराचं कुलदैवत आहे. नवरात्रात भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शनासाठी येत असतात. वाशिमचं ग्रामदैवत चामुंडा देवीची 10 फूट खोल गाभाऱ्यात देवीची मूर्ती स्थापना केली जाते. नवरात्रीनिमित्त इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं. रायगडच्या गोरेगावात अमृतेश्वरी गायत्री देवीचं मंदिर पंचमुखी मूर्तीमुळे प्रचलित आहे. सूर्य, गणपती, गायत्री, शंकर, विष्णू अशी 5 मुखं आणि 10 हात या मूर्तीला आहेत. देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीतले 9 दिवस जागर, गोंधळासह सर्व विधी आणि धार्मिक कार्यक्रम इथं पार पडतात. पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला तुळजाभवानी देवीचा पोशाख परिधान करून तिचं रूप बदलण्यात आलं. विठ्ठलाला खास मत्स्य अवताराचा पोशाख देण्यात आला. या दोघांचंही हे रूप खूपच विलोभनीय असं दिसून आलं. नवरात्रीनिमित्त खंडेरायाच्या जेजुरी गडावरती घटस्थापना करण्यात येते. नवरात्रीनिमित्त गडाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. मंदिराचा गाभारा देखील विविध फुलांनी सजवण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं जेजुरी गडाचं विहंगम दृश्य खास Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी. जेजुरीत यंदा ही मर्दानी दसरा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आलाय. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये फक्त धार्मिक विधी होणार आहे. जेजुरीतला मर्दानी दसऱ्याचा उत्सव प्रसिद्ध आहे. कोरोनाचे नियम पाळून पालखी सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न केले करण्यात आले, मात्र परवानगी न मिळाल्यानं हे दोन्ही सोहळे रद्द करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आल्या. महिलांसोबत नवरात्रीच्या उत्सवात सहभागी होऊन गरबा नृत्यावरती खासदार नवनीत राणा यांनी ठेका धरला. मात्र सरकारी नियम पायदळी तुडवत नवनीत राणा गरबात सहभागी झाल्या म्हणून त्यांच्यावर टीकाही होती. Thank you.
आमदार भास्कर जाधव यांचा जाखडी नृत्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतोय. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या तुरंबव गावची शारदा देवी ही ग्रामदेवता आहे. नवरात्रोत्सवात रोज रात्री इथं पारंपरिक जाखडी नृत्य होतं. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव दरवर्षी न चुकता नवरात्रीत शारदेच्या दरबारात जाखडी नृत्य करतात. तुरंबव हे भास्कर जाधव यांचं गाव आहे. गरबा दांडियाच्या पोशाखांनी सजलेली बाजारपेठ यंदा मात्र ओस पडली आहे. राज्य शासनानं नवरात्रीत गरबा आणि दांडियावरती बंदी घातल्यानं या पोशाखांना मागणी नाही आहे. त्यामुळे दरवर्षी गुजरातहून येणारे विक्रेते निराशेने परतलेत, तर बराच माल तसाच पडून असल्यानं मुंबईतील विक्रेतेही चिंतेत आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात वाघीण आणि नर अस्वलाच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. देवाडा जंगलात समोरासमोर आलेल्या या वन्यजीवांनी घेतलेल्या लढाईच्या पवित्र्यामुळे क्षणभर पर्यटक थबकले. नर अस्वलानं जंगलाच्या राणीला न जुमानता डाव टाकण्याची तयारी केली होती, मात्र वाघीण मात्र लढण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हती. पर्यटकांना ही लुटुपुटीची लढाई पाहायला मिळाली. वन्यजीव प्रेमी रणवीर सिंग गौतम यांनी हा थरार कॅमेऱ्यात कैद केला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात जनावरं आणि पाळीव कुत्रे फस्त करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. पाथरे शिवारातील संजय शिंदे यांच्या वस्तीवरती ग्रामस्थांना हा बिबट्या आढळला होता. यावेळी वनविभागानं तातडीनं पिंजरा लावण्याची मागणी केली होती. आपण आजारी पडलो की दवाखान्यात जातो, औषधोपचार करून घेतो, मात्र जंगली जनावरं आजारी पडली तर काय. नाशकात एक बिबट्या आजारी झाला. एकलहरे परिसरामध्ये हा बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत सापडला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला जगवण्यासाठी आता प्रयत्नांची शर्थ केली आहे. इंजेक्शन सलाईन लावून त्याला वाचवण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, सिन्नर आणि निफाड या तीन तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे नगर जिल्ह्याशी संबंधित असलेल्या 14 गावांकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेत. अनेक जण नगर जिल्ह्यात जात असल्यामुळे या गावात लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी रात्री 12:30 वाघोलीतल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. पुणे जिल्ह्यात एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यभरात 6,000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी करण्यात आली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे असं तज्ज्ञ म्हणत आहेत, तरीही प्रशासन मात्र सज्ज आहे. म्हणूनच ऑक्सिजनची कमतरता भासू नये याची काळजी घेतली जात आहे. FDA आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. मालेगावात 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. 13 लाभार्थ्यांना कोरोनाची लस न देता त्यांचं लसीकरण झाल्याची नोंद केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. मालेगावच्या संगमेश्वर केंद्रावर लसीकरणादरम्यान 2 जुलैला हा प्रकार घडला होता. गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्नांना वेग आला असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदेच्या हस्ते जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांना 9 रुग्णवाहिका देण्यात आल्या. यावेळी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन संयंत्रांचं लोकार्पणही झालं. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी लातूरात अन्न त्याग आंदोलन सुरू आहे. भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर 72 शेतकऱ्यांसोबत 72 तासांसाठी उपोषणाला बसलेत. या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी काशीनाथ गनिमे या शेतकऱ्याची तब्येत ढासळली. निलंगेकरांनी त्यांची समजूत काढून त्यांना रुग्णालयात पाठवलं, तर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन देखील आज करण्यात आलं. ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी या मागणीसाठी मनसेनं औरंगाबादेत आंदोलन केलं. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जागरण परिषद घेत शेतकरी समस्या आणि नुकसान यावर चर्चा झाली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी खराब झालेली पिकं फेकत सरकारचा निषेध केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले पैसे त्यांना मिळावेत म्हणून प्रहार जनशक्ती संघटनेनं आंदोलन केलं. संगमनेरमधील संत गजानन महाराज साखर कारखान्यानं गाळप हंगाम संपला तरीही शेतकरी आणि वाहतूकदारांचे पैसे दिले नाहीत, त्यामुळे प्रहार जनशक्तीनं कंपनीच्या पुण्यातील कार्यालयासमोर आंदोलन केलं.
अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापनेला 20 ऑक्टोबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्तानं विद्यापीठात शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं। विद्यापीठ कार्यक्षेत्रातले अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील 600 शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिली। शिवार फेरीचं हे 39वं वर्ष आहे। विद्यापीठाचं तंत्रज्ञान थेट शेतकरी बांधापर्यंत पोहोचवणं हा यामागचा प्रयत्न आहे। धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावात एका शेतकऱ्याने साठवलेल्या 100 क्विंटल कांद्याची चोरी झाली आहे। सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतातील चाळीत 150 क्विंटल कांदा साठवून ठेवला होता। भाव मिळेल या आशेत ते होते। यातला 15 क्विंटल कांदा त्यांनी मागच्या महिन्यातच विकला, मात्र रात्री अचानक चोरट्यांनी चाळीतील 100 क्विंटल कांदा चोरलाय। देशात कोळसा टंचाई असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलंय। पावसामुळे देशात कोळसा टंचाई निर्माण झाल्याची कबुली कोळसा मंत्र्यांनी दिलेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात 1 टन कोळशाची किंमत 60 रुपयांवरून 190 रुपयांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळेही कोळसा उत्पादनात घट झाल्याचं ते म्हणाले। कोळशाअभावी राज्यावर लोडशेडिंगचं सावट असताना सरकारी कार्यालयांना त्याचं भान नाही। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात काम नसताना पंखे लाईट सर्रास सुरू असतात। जिल्हाधिकारी सभागृहातही अधिकारी कर्मचारी नसताना सगळी उपकरणं आणि एसीही सुरू ठेवले जातात। सरकार जनतेला वीज जपून वापरायचं आवाहन करतंय, दुसरीकडे सरकारी बाबूंना मात्र नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय। ऐन सणासुदीला सांगलीकरांना वीज वितरण कंपनीच्या हाय व्होल्टेजचा झटका बसलाय। विजेच्या उच्च दाबामुळे सांगलीकरांचे टीव्ही फ्रीज यासह हजारो विद्युत उपकरणं जळून खाक झाली आहेत। अनेक उपकरणं खराब झाली आहेत, त्यामुळे नागरिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सध्या वीज वितरण कंपनी याचे पंचनामे करतीय। लाल मातीतली कुस्ती म्हणजे